मंगलवार की सुबह महाराष्ट्र सरकार के लिए एक धक्का लाई। शिवसेना के नेता एकनाथ शिंदे ने सेना के साथ बंडखोरी की है। शिंदे ने पक्ष के 30 से भी ज्यादा विधायकों को साथ सूरत के होटल में स्टे किया है। साथ ही सभी ने अपने फोन बंद कर रखे हैं। इससे अब क्या कयास लगाए जा रहे हैं कि महाराष्ट्र की सरकार अस्थिर है। इस पूरे मामले पर कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि ये भाजपा की राजनीति का एक षड्यंत्र है। भाजपची जी राजनीती आज देशामध्ये चाललेली आहे, या राजनीतीचाच हा एक अध्याय आहे। भाजप केंद्राच्या सत्तेचा दुरुपयोग करते आहे हे तर आता लपलेलं नाही। सत्तेपासून पैसा आणि पैसेपासून पुन्हा सत्ता असं हे जे चक्र भारतीय जनता पार्टीने फिरवण्याचा प्रयत्न आणि जो असत्याचा मार्ग भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे त्याच्यामध्ये सत्याचा विजय होईल हे थोड्या वेळचं आहे। ऊन आणि सावली हा जसा निसर्गाचा नियम आहे तसंच महाराष्ट्रावर आलेलं हे जी ऊन आहे ही सावलीमध्ये रूपांतर होईल।